आज 65वा धम्मचक्र प्रवर्तन दिन, त्यानिमित्त मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो, मंगलकामना देतो। आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 7 लाख बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। तद्वतच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विनंतीला मान देऊन चंद्रपूर येथे 16 ऑक्टोबर 1956 3 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। आणि सोबतच त्रिशरण पंचशील देऊन 22 प्रतिज्ञाचं पालन करायला लावलं। आणि आज आपण सर्व जुन्या चालीरीती सोडून बौद्ध धम्मेच्या वाटेवर आपण चालत आहो। आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आपण सर्व लोक एक झालो, सर्व समाज एक झाला आहे। आणि संविधानानुसारच आपण आज चालत आहो। प्रत्येक व्यक्ती संविधानाला मानत आहे, प्रत्येक व्यक्ती संविधानाचं पालन करून चालत आहे। तर आज गोर गरीब पीडित जनतेला, मागासवर्गीय जनतेला ज्या बाबासाहेबांनी न्याय दिला आणि त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि शिक्षण घेऊन सर्वजण आपापल्या कामाला लागले आहे, पण तद्वतच समाजाच्या सेवेसाठीही तत्पर राहिलेले आहेत। म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी पुन्हा एकदा सर्व जनतेला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। जय धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। प्रशासनाच्या शासनाच्या विनंतीला मान देऊन कोविडचे सर्व नॉर्म पाळत हा प्रसंग इथे साजरा करणार येत आहे, त्यामुळे जी कमिटी आहे ते कमिटीचे पण मी आभार मानतो। प्रशासनातर्फे येणाऱ्या काळामध्ये पण आपण असं शांततेत आणि सर्वांच्या सामंजस्याने यापुढे पण आपण सगळे कार्यक्रम साजरे करू अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुनश्च एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी 65 वर्षापूर्वी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती नागपूरला। एक क्रांतिकारक निर्णय होता आणि त्या क्रांतीतून देशभक्ती होती, देशप्रेम होतं, या मातेची इमान होतं। कारण त्यांनी जो धम्म स्वीकारला हा भारत मातेचा, भारतभूमीचा धम्म होता। भारतीय संस्कृती मिळतं जुळतं धम्म म्हणजे बौद्ध धम्म आहे। या धम्मातून त्यांनी आपल्या अनुयायांना शांतीचा संदेश दिला। न्याय लढ्याकरता त्यांनी पूर्ण आयुष्य वेचलं असताना आपल्या अनुयायांना या समाजात समानतेनं जगता यावं ही भावना त्यामध्ये होती। त्या काळामध्ये ही त्यांना वेळ आली होती। त्यांनी 1935 म्हटलं होतं की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही। त्याची कारणं त्यावेळेस वेगळी होती, पण त्यांच्यामुळं आज समाजामध्ये भेदभाव संपलेला आहे। सगळे हिंदू बंधू किंवा बौद्ध बंधू किंवा अन्य धर्मीय लोक एकत्र राहतात, सर्वांना समान अधिकार मिळाला, त्यांचं कारण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानही आहे। अशा या महान थोर पुरुषांनी आज बौद्ध धर्म स्वीकारताना आपल्या अनुयायांना भारत मातेशी जी आपलं नातं आहे, मातेचं नातं आहे, याची पण जाणीव करून दिली। मला याची पूर्ण जाणीव आहे की त्यावेळेस जेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं की मी हिंदू म्हणून जन्मलो आणि मरताना हिंदू म्हणून मरणार नाही, तेव्हा अनेक धर्मीय लोक त्यांच्या मागं लागले की त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा, ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, पण त्यांनी स्वीकारला नाही। कारण त्यांना माहीत होतं की माझ्या अनुयायांची निष्ठा आयुष्यभर मरेपर्यंत भारत मातेशी, भारतभूमीशी राहिली पाहिजे। खूप मोठे विचार करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता। आणि बौद्ध धर्माची दीक्षाच्या मागे एक अर्थ असाही आहे की भगवान गौतम बुद्धांनी आपलं कार्यक्षेत्र भारतभूमीच निवडलेलं होतं। नेपाळ असो की भूतान असो, हे भारतभूमीचेच अंग राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ती भारतभूमीमध्ये होता। आणि अशा महान थोर व्यक्तींनी खोलात जाऊन विचार करून हा धम्म स्वीकारला, म्हणून आजच्या दिवशी मी त्यांच्याप्रमाणे चरणी नमन करतो, प्रणाम करतो। आज एक दिवस असा आहे की एक तर आज जसं भगवान बुद्धांना स्मरण करून आपण दिवस साजरा करतो, बाबासाहेबांना स्मरण न करता दिवस साजरा करता येणार नाही। बाबासाहेबांनी समर्थतेचा संदेश दिला आहे, न्यायाचा संदेश दिलेला आहे, त्यांनी विषमता संपवण्याकरता पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे। म्हणून समानता, न्यायकरता लढा देणं, गुलामगिरी स्वीकारायची नाही, कोणी व्यक्तिपूजा करायची नाही, मला कोणी आमच्या समोर पाया पडू लागला आम्ही थांबवतो की तुम्ही पाया पडू नका, हे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे। म्हणून आपण वडीलधाऱ्यांचे पाया पडणं वेगळं आहे, परंतु कोण्या अधिकाऱ्यांचे पाया पडणं हे बाबासाहेबांना मंजूर नव्हतं। याचा अर्थ असा आहे की तुम्ही पण समान अधिकारी आहात, तुम्ही कोणासमोर वाकू नका आणि कोणाला वाकू पण नका, अन्याय करू नका, अन्याय सहन करू नका, हे दोन्ही गोष्टी आहेत। म्हणून आज संदेश हाच आहे की आपण भारत मातेच्या पोटी जन्मलो आहोत
आणि त्या भारत देशामध्ये लोकसभेत जे संविधान आम्ही स्वीकारलेलं आहे हे संविधान सांगतं की आम्ही समान आहोत, एकत्र आहे, आम्ही समानतेचे हकदार आहोत। न्याय आम्हाला मिळालेला आहे, हा न्याय आपण गमावू नये, स्वाभिमानाने जगावं हा बाबासाहेबांचा संदेश आहे। धन्यवाद। महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे आज आम्ही त्यांच्या परिवर्तन दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून अभिवादन केलेलं आहे आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आणि घटनेच्या माध्यमातून सर्व जनतेचा विकास झाला आणि सर्व ऑटो चालकांना त्यांचा न्याय हक्काच्या मागण्याकरता सर्व परिवर्तन दिनानिमित्त आम्ही हा आज उपक्रम राबवित आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तन दिनाने 65व्या परिवर्तन दिनानिमित्त सर्व ऑटो चालकांना समाम जनतेंना आमच्या हार्दिक शुभेच्छा। अष्टविवाह धम्मचक्र अनुवर्तन दिन या प्रीत्यर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा चंद्रपूरच्या वतीने या ठिकाणी बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। कोरोनाच्या काळामध्ये या मनुवादी प्रशासनाने मंदिरं खुले केलेत, जिथं अंधश्रद्धा भरली जाते त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम या मनुवादी सरकारने केलं। मात्र दीक्षाभूमीसारखे जिथे ज्ञानाची देवाणघेवाण होते, जिथे ज्या जे लोक करोडो रुपयाची पुस्तकं त्या ठिकाणी घेतल्या जातात, ते स्थळ शासनाने बंद ठेवलेत। केवळ या आंबेडकरी जनतेच्या दणक्याने, भीमार्मीच्या दणक्याने नागपूरची दीक्षाभूमी ओपन केली, फक्त त्या ठिकाणी आपले उपासक जातील, तसंच चंद्रपुरामध्ये त्याच पद्धतीने या ठिकाणी चालू झालेली आहे। आणि आता आम्ही भीम आर्मीतर्फे दीक्षाभूमी येथे जाऊन बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आम्ही जात आहोत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। धम्मचक्र अनुवर्तन दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो। धम्मचक्र अनुवर्तन दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो। आज आपण इथे 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व मंडळी जमलेलो आहोत। आपणा सर्वांना माहीतच आहे की 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी नागपूर येथे धम्मदीक्षा दिली आणि 16 ऑक्टोबरला या चंद्रपूर या परिसरा या नगरीमध्ये बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली। त्या धम्मदीक्षे प्रीत्यर्थ मी सर्व येथील बांधवांना बांधवांचे अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांचे अभिनंदनासोबतच त्यांचे आभार पण मानतो की मलासुद्धा इथे या कार्यक्रमामध्ये त्यांनी सामावून घेतलेलं आहे। तर दिनानिमित्त चंद्रपूरच्या जनतेला आपण कोणता संदेश देणार? धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूरच्या जनतेला मी या कार्यक्रमासंबंधात शुभेच्छा देऊ इच्छितो। ज्या महामानवांमुळे आज संपूर्ण भारत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करीत आहे, अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना बहुजन समाज पार्टी चंद्रपूरतर्फे प्रथमतः अभिवादन। मित्रांनो, एक गोष्ट मात्र खरी आहे की प्रबुद्ध भारतासाठी ज्या महामानवांनी संपूर्ण भारतभर एक लढाई उभी केली, असे बहुजन समाज पार्टीचे संस्थापक आदरणीय मान्यवर साहेब कांशीरामजी यांच्या विचारांचा प्रेरणा घेत व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा घेत बहुजन समाज पार्टी एक दिवस या भारताच्या महत्त्वपूर्ण पदावर म्हणजेच बहन कुमारी मायावती जी यांना पंतप्रधान या पदावर बसविणार। या धम्मचक्र प्रवर्तनाच्या अनुषंगाने
संपूर्ण बहुजन पार्टी या कार्यकर्त्यांकडून मी अपेक्षा करतो की त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परमपूज्य मान्यवर साहब कांशीरामजी यांच्या विचारांचा कार्याचा प्रचार प्रसार करावा आणि ज्या अनुषंगाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणीत एक संपूर्ण प्रबुद्ध भारत आपल्याला निर्मिती करायची आहे त्यानुसार बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणा घेत काम करावा। बहुजन समाज पार्टी सक्षमतेने यापुढे आपल्याला कसा या देशाचा राज्यकर्ता बनता येईल याकडे कार्य करणार। एका पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारताला मी हार्दिक शुभेच्छा देतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते आणि आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व जनतेला बहुजन समाज पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा देते। आप कहाँ से आई है? चंद्रपुर से। इतने सालों से आप दीक्षा भूमि पर आ रही है? मैं बचपन से आ रही हूँ मम्मी के साथ, अभी 20 साल हो गए। दीक्षा भूमि पर आने पर आपको कैसा लगता है, कैसे महसूस करती है आप? बहुत अच्छा लगता है। ऐसा लगता है कि यहाँ पे आने के बाद कि सब यानी बाबा साहब की यादें और बहुत यानी यहाँ पे आने के बाद ऐसे धरती यानी इसकी मिट्टी इसकी बाबा साहब की जो ये है इससे हमको बहुत अच्छा महसूस होता है। क्या यहाँ से प्रेरणा लेके जाओगी, क्या संदेश देना चाहोगी चंद्रपुर की जनता को? आप दीक्षा भूमि में हर साल आना चाहिए और बाबा साहब की जो दीक्षा दी है वो हमेशा यहाँ से जो कुछ लेके जा सकते हैं अपन। बाबा साहब ने जो मार्ग दिया है उसके उनके चरणों यानी उनके विनम्र नियोजनों पर अपन ने चलना चाहिए और हर साल दीक्षा भूमि में आकर उनके इन पवित्र स्थानों पर अपन उनके दर्शन करके उनके मार्ग पर चलने की अपन ने ये करना चाहिए, प्रयत्न करना चाहिए। Adinna dana
नागपुर को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने दीक्षा देने के बाद में 16 अक्टूबर 1956 को चंद्रपुर की दीक्षा भूमि पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने 300,000 लोगों के साथ धम्म दीक्षा ली। मैं उसी दीक्षा भूमि पर मौजूद हूँ। आइए इस वक्त इस दीक्षा भूमि में किस तरीके से यहाँ पर व्यवस्था की गई है। हमारे साथ में इस वक्त मौजूद है चंद्रपुर दीक्षा भूमि के स्मारक समिति के सदस्य राहुल घोटेकर जी। आइए उनसे बात करते हैं कि इस वक्त दीक्षा भूमि में किस तरीके से उन्होंने व्यवस्था की है और किस तरीके से वो इस दीक्षा भूमि से चंद्रपुर की जनता को संदेश देना चाहते हैं। 16 ऑक्टोबर 1956 रोजी परम पूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांनी या चंद्रपूरच्या भूमीवर येऊन लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती आणि तो दिवस खरंच आपल्या सर्वांच्या जीवनातला एक सुवर्ण दिवस आहे। जणू काही आपला सर्वांचा तो एक जन्मदिवस आहे, कारण की त्या दिवशी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या भूमीवर आले। त्यांच्या पदस्पर्शाने ही चंद्रपूरची भूमी पवित्र झाली, ही चंद्रपूरची भूमी नाव लोकाला झाली। कारण की मला असं वाटते आपण सगळे चंद्रपूरची जनता, आपण सगळे चंद्रपूरकर खरंच खूप भाग्यशाली आहोत की या भूमीवर जिथे बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला अशा भूमीचे आपण लेकर आहोत, आपण बाबासाहेबांचे लेकर आहोत। ही दीक्षाभूमी ही ऊर्जाभूमी आहे, ही शक्तीभूमी आहे, ही धम्मभूमी आहे। या भूमीतून आपण सर्व बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन जातो आणि त्यातूनच आपण आपला जीवनाचा मार्ग, आपण किती शांतीचा मार्ग, अभ्यासाचा मार्ग निवडतो आणि आपण या देशासाठी या समाजासाठी नक्कीच बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन एक चांगलं कार्य करायचा नेहमीच प्रयत्न करत असतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 15 आणि 16 ऑक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचं आयोजन ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी दीक्षाभूमी दरवर्षी करत असते, पण गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने प्रशासनाने आपल्याला हा कार्यक्रम नाही घेतला पाहिजे, कार्यक्रम घेण्यास बंदी घातली होती। तरी पण यावर्षी आपलं संपूर्ण शिष्टमंडळ कलेक्टर साहेबांकडे जाऊन, संपूर्ण शिष्टमंडळ प्रशासनाकडे जाऊन आपण विनंती केली की तुम्ही 7 ऑक्टोबरपासून ज्या पद्धतीने सगळे धार्मिक स्थळ उघडे केले आहे दर्शनासाठी, तसंच ही आमच्या सर्व बौद्धांचा अस्मितेचा प्रश्न आहे, हे आमच्या बौद्धांची कर्मभूमी आहे, धर्मभूमी आहे, म्हणून सर्वांना जिथे पण इथे बाबासाहेबांना मानवंदन करायला जेवढी मंडळी येणार, जेवढे अनुयायी येणार, जेवढे आंबेडकरी लोक येणार, त्या सर्वांना तुम्ही या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना मानवंदन करण्याकरिता बाबासाहेबांना चे दर्शन
दर्शन घेण्याकरिता या भूमीचे दर्शन घेण्याकरिता सर्वांना परवानगी द्यावी आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने काही निर्बंध लावून दिले आहेत की तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करीत, मास्कचा वापर करीत, सॅनिटायझरचा वापर करीत सर्वांनी विहारात जाऊन बाबासाहेबांना मानवंदन करायला त्यांनी सुद्धा परवानगी दिली आहे. मी सर्व जनतेला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, या दीक्षाभूमीच्या संपूर्ण शिष्टमंडळाकडून 65व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या अंतकरणातून हृदयातून खूप खूप शुभकामना देतो आणि तुम्हा सर्वांचं जीवन मंगलमय हो, तेजोमय हो, आनंदमय हो अशाच शुभकामना व्यक्त करतो. परत एकदा तुम्हाला 65व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभकामना देतो. जय भीम, धन्यवाद. सर तुम्हारे साथ में जिला संगठक समता सैनिक दल के, आइए उनसे जानते हैं कि हर साल यह किस तरीके से यहाँ पर सेवा देते, किस तरीके से यहाँ पर ये मार्च करते, किस तरीके से चंद्रपुर की दीक्षा भूमि पर सुरक्षा देने का काम करते हैं, आइए जानते हैं उन्हीं की जुबान से. प्रथम आमच्या प्रेरणा तथागत भगवान बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, सिलसूर्य राजा हर्षवर्धन, आमचे पिता परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता विदिशा या स्मृतींना विनम्र अभिवादन. सर्वप्रथम धम्मक्रांतीच्या सर्व भारतीयांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. मी समता सैनिक दलाचा एक जिल्हा संघटक आहे. दरवर्षीप्रमाणे या दीक्षाभूमीवरती हजारोच्या संख्येने समता सैनिक दलाचे मार्शल इथे पथसंचलन करीत असतात. तो पथसंचलन एक हा आमचा दलाचा एक एक छोटासा भाग आहे. आज धम्मक्रांतीला 65 वर्ष झाली. याच दिवशी 65 वर्षापूर्वी आमचे मसीहा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व हरांना मुक्ती दिली, म्हणजेच तो आज हा मुक्ती दिवस धम्मक्रांती दिन. धम्मक्रांती दिन म्हणजेच तो विजयादशमीचा दिवस आहे. या दिवशी समता सैनिक दल खेड्यापाड्यातून असंख्य समता सैनिक दलासोबत आपल्या मसीहांना सॅल्यूट करण्यासाठी इथे येतात आणि एक विशिष्ट संकल्प करून या भूमीतून, या भूमीची माती कपाळाला लावून संकल्प करून जातात. गेल्या 30 वर्षापासून आदरणीय स्मृतिशेष विमल सूर्य चिमणकर सरांच्या नेतृत्वा हा निळ्या पाखरांचा कारवा चालू आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, याचा अर्थ असा की या देशातील दलित, गरीब, शोषित जनतेला सर्व प्रकारचे न्याय हक्क कसे मिळतील, त्यांना सर्व प्रकारचा न्यायिक अधिकार कसे मिळेल, मानवतेचे जीवन कसे जगता येईल, हा सर्व प्रकारचा दलातर्फे प्रयत्न करण्यात येतो. आपण साहेब, आपण इथे मला एक प्रश्न केला, समता सैनिक दल इथे कोणत्या प्रकारची सेवा देते? सेवा कोणत्याही प्रकारची इथे समता सैनिक देत नाही. सेवा या अर्थानं असा, आपल्या मतामध्ये अशी सेवा असेल की गर्दी कमी करा, दंडू घेऊन इकडे तिकडे धावा वगैरे, अशा प्रकारची सेवा ही समता सैनिक देत नाही. समता सैनिक दल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या ज्या संघटना आहे, त्या संघटनाच्या जे तत्वज्ञान आहे, जी फिलॉसॉफी आहे बाबासाहेबांची, त्या तत्वज्ञानाला, त्या फिलॉसॉफीला संरक्षण करण्याचं, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं, त्या विचारांना कंडक्ट करण्याचं काम ही समता सैनिक दल करते आहे. गेल्या 30 वर्षापासून हे सातत्याने काम चालू आहे. हे दल नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा लाखोच्या संख्येने जाऊन तिथे सॅल्यूट करून एक संकल्प करतात. मागील 2 वर्षापूर्वी जो आपण भीमा कोरेगावचा इतिहास बघितलेला आहे, ऐकलेला आहे, 5000 सैनिक तिथे आम्ही जेव्हा भीमा कोरेगावच्या भूमीवरती चाललो तेव्हा त्या स्तंभाला आम्ही संरक्षित करू शकलो. जर आम्ही त्या 5000 सैनिक तिथे उपस्थित झालो नसतो तर कदाचित आमच्या शूरवीरांचा तो स्तंभ असलेलं प्रतीक कदाचित ते नष्ट झालेलं असतं. हे सर्व काम समता सैनिक दल करीत आहेत. आज चंद्रपुर के पवित्र दीक्षाभूमि पर भारतीय बुद्ध महासभा की ओर से धम्मचक्र प्रवर्तन दिन बड़ी उत्साह से मनाया जा रहा था. इसी के एक कार्यक्रम के तहत में आज भारतीय बुद्ध महासभा ने यहाँ पर एक परिवार को धम्म परिवर्तन का कार्य किया है, जिनके नेतृत्व में यह कार्य किया गया. आज वो मेरे साथ में यहाँ पर मौजूद है. आइए उनसे बात करते हैं किस तरीके से इन्होंने इस कार्यक्रम का आयोजन किया. सर जय भीम. जय भीम. जय भीम. चंद्रपुर जिला भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने आज या पवित्र दीक्षाभूमीवर कलारपूर परिवार यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे. भारतीय बौद्ध महासभाचे जे उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये
आम्ही दरवर्षी बौद्ध धम्म दीक्षेचे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि जवळजवळ 24 प्रकारचे जे शिबिर राबवल्या जातात यामध्ये जे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जे कार्य आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही करत आहोत। या माध्यमातून गेल्या वर्षी सुद्धा याच पवित्र दीक्षाभूमीवर ज्या दिवशी 16 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पवित्र दीक्षाभूमीवर जवळजवळ 3 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आज या पवित्र दीक्षाभूमीवर बजाज परिवारासोबतच कलारपूर परिवार यांनी आज या बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना 22 प्रतिज्ञा आणि बौद्ध धर्माची दीक्षा दिली। या परिवाराचं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी आज या धर्मात प्रवेश केला आहे, म्हणून मी त्यांचे स्वागत करतो। जय भीम। आज तुम्ही या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे, आपणास कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटलं और आम्ही सौ इच्छेने आम्ही धर्म स्वीकारलेला आहे आणि जे धर्माचे जे आहे त्याच्या अंतर्गत जे नियम वगैरे ते आम्ही सर्व चांगलं व्यवस्थित करणार आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माझा पंचांग प्रणाम। आज डॉक्टर बाबासाहेबांनी या पवित्र दीक्षाभूमीवर 16 ऑक्टोबर 1956 रोजी जी धम्मदीक्षा दिली त्याचंच अनुवर्तन आज गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळातसुद्धा झालं। जय बजाज यांनी धम्मदीक्षा घेतली भारतीय बौद्ध महासंस्थेच्या वतीने आणि आजही कलारतूर परिवार यांनी या पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची आम्हाला पहिलेच विचारलं की आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे तर त्यांनी स्वखुशीने आज इथे पवित्र अशा दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे। त्यांचं आम्ही खरंच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांचं खरंच शुभेच्छा आणि स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांचं जीवन आणि समोर असंच सुरळीत आणि चांगलं बौद्ध धर्माच्या तत्वानुसार त्यांनी आपलं जीवन व्यतीत करतील अशी मी त्यांना त्यांना सूचना करते। आणि आज एवढ्या लॉकडाऊनच्या काळातसुद्धा आज भारतीय बौद्ध महासभेचे कार्य थांबलेले नाही आहेत। अजूनही गेल्या वर्षी तेवढ्या कडक लॉकडाऊनमध्ये सुद्धा जय बजाज आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून दीक्षा घेतलेली आहे आणि आजही एवढ्या कठीण परिस्थिती असताना सुद्धा कलारतूर परिवार यांनी सुद्धा आज या पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे। ही बौद्ध धर्मियांसाठी आणि खरंच डॉक्टर बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली त्याला अजूनपर्यंत काही ब्रेक लागलेला नाही आहे, अजूनही ती अविरत धम्मक्रांती सुरूच आहे असं आज मला सांगावंसं वाटते आहे। जय भीम, नमो बुद्धाय।